व्हॉट्सअप इंग्रजी क्लास आज सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 तर आपला व्हॉट्सअप इंग्रजी क्लास आपण क्लास डे वन आपण सुरू करत आहोत. यामध्ये सर्वप्रथम आपण दररोज वापरत येणारे 5 इंग्रजी वाक्य घेणार आहोत, त्यानंतर 5 इंग्रजी स्पेलिंग घेणार आहोत आणि त्यानंतर बेसिक इंग्रजी ग्रामरचा एक भाग घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण हे 5 इंग्रजी वाक्य मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये आपल्या नोटबुकमध्ये आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. तर पहिलं वाक्य बघा, मी तिला क्षमा केली. तर इंग्रजीमध्ये आपण म्हणतो आय फोर गेव हर. मी तिला क्षमा केली म्हणजेच आय फोर गेव हर. ते वाक्य लिहून आपल्याला मोठ्याने बोलायचं पण आहे आणि ते उपयोगसुद्धा करायचा आहे. त्यानंतर दुसरं वाक्य बघूया, दुरुस्त करा. तर त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो करेक्ट इट. दुरुस्त करा म्हणजेच करेक्ट इट. शब्दांचा अर्थ जर कळत नसेल तर बघा करेक्ट इट. त्यानंतर तिसरं वाक्य आहे बघा, हलू नका. तर आपण त्याला असं म्हणतो डोंट मूव. हलू नका म्हणजेच डोंट मूव. तर अशा पद्धतीने आपण हे 4 वाक्य बघितले. तर चौथं वाक्य बघा, त्याने मान्य केले. तर इंग्रजीमध्ये म्हणतो आपण ही ॲग्रीड. त्याने मान्य केले म्हणजेच ही ॲग्रीड. त्यानंतर बघा, तुला काहीच माहीत नाही. यू नो नथिंग. यू नो नथिंग म्हणजेच तुला काहीच माहिती नाही. तर अशा पद्धतीने डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेसमधले 5 इंग्रजी वाक्य आणि त्याचे 5 मराठी अर्थ आपण लिहून घेतलेले आहे. तर विद्यार्थ्यांनी डे वन आजची तारीख टाकायची आपली 4 सप्टेंबर 2023. हे वाक्य सर्वची सर्व वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे. टेस्टमध्ये तुम्हाला मी मराठी वाक्य देईन आणि त्याचं इंग्रजी वाक्य तुम्हाला लिहावे लागणार आहे. तर त्यामुळे हे आपल्याला सर्व आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला दुसरा स्किल चालवणार आहे बघा, तर आपण 5 इंग्रजी स्पेलिंग दररोज सांगितल्याप्रमाणे घेणार आहोत आणि त्या 5 स्पेलिंगचे मराठी अर्थसह तुम्हाला पुन्हा नोटबुकमध्ये लिहून ते तुम्हाला दररोज त्याचंवालं वाचन करायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. ते सुद्धा आपल्याला टेस्टमध्ये विचारल्या जाईल. तर आपण 5 स्पेलिंग इथे घेतलेलं आहे बघा. तर पहिली स्पेलिंग आहे आय. आयचा अर्थ होतो मी. त्यानंतर 2 नंबरची स्पेलिंग आहे बघा, ही. हीचा अर्थ होतो ही म्हणजे तो. त्यानंतर 3 नंबरची स्पेलिंग आहे बघा, शी. शीचा अर्थ होतो ती. त्यानंतर इट. इट इट म्हणजे ते. त्यानंतर आहे वी. वी म्हणजे आम्ही. तर ह्या 5ही स्पेलिंग आपल्याला लिहून त्याचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. टेस्टच्या वेळेस मी प्रश्न टाकेल की खालील इंग्रजी शब्दांचा मराठी अर्थ लिहा. तर त्यावेळेस जर तुमचं वाचन आणि जर व्यवस्थित जर असेल तर तुम्ही त्याचं उत्तर लवकर देऊ शकता. तर नोटबुकमध्ये आपल्याला 5 इंग्रजी वाक्य आणि 5 इंग्रजी हे शब्द मराठी अर्थासह आपल्याला लिहून ते लक्षात ठेवायचे आहे. तर हे 2 स्किल आपले आजचे झालेले आहे. तर तिसरा स्किल आपण आज इंग्रजीमधील आर्टिकल्स म्हणजे उपपदे या घटकाला सुरुवात करत आहोत. तर आर्टिकल्स या घटकाला आपण सुरुवात करणार आहोत आणि आपण थोडी थोडी माहिती घेत घेत आपण पुढे जाणार आहोत. तर एका वेळेस सर्व आपण घेण्याचा प्रयत्न करणार नाही आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया आर्टिकल्स म्हणजे काय. तर आर्टिकल्सचा अर्थ होतो इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये उपपदे असा अर्थ होतो बघा. तर इंग्रजीत आपल्याला ए ई आय ओ यू हे 5 स्वर, त्याला इंग्रजीमध्ये वॉवेल्स म्हणतात. आणि बाकीची जे 21 आहे ते व्यंजने आहेत, त्याला आपल्याला कन्सोनंट्स असं म्हणतात. तर वॉवेल्स म्हणजे स्वर आणि कन्सोनंट्स म्हणजे व्यंजने हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आता आपण इथे बघू शकतो, इथं आपल्याला ABCD दिसते बरोबर. तर ह्या ABCDमध्ये आपण जे वॉवेल्स आहे बघा, ए, त्यानंतर ई,
नंतर आय, नंतर ओ आणि नंतर यू, हे सर्वची सर्व इंग्रजीमध्ये स्वर आहेत. आणि बाकीचे जे उरलेले आहेत ते 25 जे आहे ते व्यंजने आहेत बघा. 21 म्हणजे 21 आणि 5 26 जे लेटर्स आहे ते 21 व्यंजने आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आपण इथं बघू शकतो ए ई आय ओ यू हे 5 स्वर आहेत. मी तुम्हाला इंग्रजीमध्ये अल्फाबेटमध्ये पण दाखवलं आणि बाकीची 21 व्यंजने आहेत. तर मग स्वर म्हणजे वॉवेल्स आणि व्यंजने म्हणजे कन्सोनंट्स, तर असा अर्थ त्याचा होतो. तर आता आपण ओळूया आर्टिकल्स म्हणजे उपपदे. आता आपल्याला बघायचं आहे इंग्रजी भाषेमध्ये ए, ॲन आणि द हे 3 उपपदे आहेत. ए, ॲन आणि द, तर ही 3 उपपदे आहेत. त्याला आपण इंग्रजीमध्ये आर्टिकल्स असे म्हणतो. आता आर्टिकल्स उपपदे याचे 2 प्रकार पडतात. ते 2 प्रकार आपल्याला वहीमध्ये लिहून घ्यायचं आणि सुरुवातीचं आपण जे सांगितलं आर्टिकल्स म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला पूर्णचे पूर्ण आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. एकदा शिकवलेला भाग आपला पुन्हा होणार नाही बघा. तर आर्टिकलचे 2 महत्त्वाचे प्रकार आहे बघा. एक आहे इनडेफिनाईट आर्टिकल्स, इथं बघूया आपण डेफिनाईट आर्टिकल्स. म्हणजेच अनिश्चितादर्शक उपपदे. आणि अनिश्चितदर्शक उपपदे कोणकोणते आहेत आपण बघू शकतो. ए आणि ॲन हे अनिश्चितादर्शक उपपदे आहे, म्हणजे निश्चित घटकासाठी त्याचा उपयोग होत नाही. तर डिफिनाईट आर्टिकल्स म्हणजे ते निश्चितादर्शकासाठी उपपद द हे वापरतात. आणि आपण पुढे जे उदाहरणं घेणार आहोत त्याच्यावरून आपल्याला ते समजणारच आहे. आता आपण ते जे 2 आहे बघा आर्टिकल्स उपपदे, तर इनडेफिनाईट आणि डेफिनाईट हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हा चार्टसुद्धाही आपल्याला लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 नंबरचा आपण सुरुवातीचा इनडेफिनाईट आर्टिकल्स ए ॲनचा उपयोग अनिश्चितादर्शक उपपद, तर त्याचा उपयोग कसा होतो ते बघायचं आहे बघा आपल्याला. तर सामान्य नामाचा पहिला वर्ण जर व्यंजन म्हणजे कन्सोनंट असेल तर ए हे उपपद वापरतात. आता आपण मग अशी बघितलं होतं की ए ई आय ओ यू जे वॉवेल्स आहे म्हणजे ते स्वर आहे, तर ते स्वराच्या पुढं काय वापरायचं आणि जर वॉवेल्स कन्सोनंट जर असेल त्याच्या पुढे काय वापरायचं बघा. आता कन्सोनंट असेल तर आपल्याला ए हे उपपद वापरायचं आहे बघा. उदाहरणार्थ बॉय, आता इथं स्वर आलेलं आहे का ए ई आय ओ यू ई प्र त्यामधून, तर नाही. तर बी बॉय आलेला आहे बघा, मग इथं आपण घेतला अ बॉय. त्यानंतर पुन्हा अ गर्ल, पुन्हा हे बघा कन्सोनंट आहे वॉवेल्सने म्हणजे स्वरने ए ई आय ओ यू पैकी हा शब्द आहे का नाही म्हणून इथं अ घेतलं आहे बघा. त्यानंतर अ बुक आणि अ टेबल म्हणजे बघा सामान्य नामाचा पहिला वर्ण जर व्यंजन म्हणजे कन्सोनंट असेल तर ए हे उपपद वापरतात. तर हा पहिला नियम आपल्याला आर्टिकलचा समजून घ्यायचा आहे. ए किंवा ॲन म्हणजे अनिश्चितादर्शक उपपद. त्यानंतर दुसरं आहे बघा इनडेफिनाईट आर्टिकल्स, हे ॲनचा उपयोग, त्याचं आहे दुसरं नियम. दुसरा नियम कोणता आहे बघूया आपण. सामान्य नामाचा पहिला वर्ण जर स्वर असेल तर ॲन हे उपपद वापरतात. आता बघू शकतो आपण सामान्य नाम जे आहे, आता सामान्य नाम विशेष नाम हे पण आपण शिकणार आहोत बघा. तर आता सामान्य नामाचा पहिला वर्ण जर स्वर असेल तर ॲन हे उपपद वापरतात. आता बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर ए ई आय ओ यू ई जर असेल, जर 5 स्वर असेल तर त्या 5 स्वराच्या अगोदर आपण ॲन वापरतो. बघा इथं ए आलेलं आहे म्हणून इथं ॲन घेतलेलं आहे बघा. मग ॲन ॲन्ट, ॲन एक, ॲन ऑरेंज, ॲन अम्ब्रेला. आता आपण बघू शकतो ए ई आय ओ यू ई जर असेल
तर त्यापुढं अँडचा उपयोग होतो. बघा, अँड एग, अँड ऑरेंज, अँड अम्ब्रेला. तर हे आर्टिकलचे दोन नियम तुम्हाला आता समजले असेल. तर आर्टिकलचे अजूनही नियम आपल्याला बघायचे, पण आपल्याला हे स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे. जर आपण एकाच वेळेस सर्व जर घेण्याचा प्रयत्न जर केला तर सर्वची सर्व आपला भाग जो आहे तो व्यवस्थितरित्या आपण शिकू शकणार नाही. आता आजचा अभ्यास तुमच्यासाठी काय असणार आहे बघा, तर तुम्हाला इंग्रजीचं 10 वेळी शुद्ध लेखन लिहायचं आहे तारीख आणि वारसह. 5 इंग्रजी वाक्य दिलेले आहे ती लिहायचं मराठी अर्थासह. त्यानंतर 5 स्पेलिंग दिलेलं आहे त्यासुद्धा मराठी अर्थासह तुम्हाला पाठांतर करण्याचा किंवा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आजच्या तारखेचं शुद्ध लेखन संध्याकाळपर्यंत जो मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तो व्हॉट्सअप नंबर पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला. त्या व्हॉट्सअप नंबरवर आपल्याला संपूर्ण अभ्यास पाठवायचा आहे. आणि उद्याच्या तासाला आपण आर्टिकलचा दुसरा भाग आपण घेणार आहोत. म्हणजे एका वेळेस सर्व घेणार नाही तर हळूहळू आपण शिकणार आहोत. म्हणजे टेस्टलासुद्धा तुम्हाला जास्त लोड नको आहे. म्हणजे जास्त जर सिलेबस जर घेतला तर जास्त अभ्यास करण्याचा लोड येईल. म्हणजे आपण दररोज क्लास घेत असल्यामुळे हा लोड आपण हळूहळू आपण कवर करणार आहोत. तर मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर पुन्हा एकदा देतो, तर त्या व्हॉट्सअप नंबरवर आपला संपूर्ण अभ्यास आपल्याला पाठवायचा आहे. तर आपल्याला हा संपूर्ण अभ्यासक्रम, माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे 93070841 ह्या नंबरवर आज दिनांक 4 सप्टेंबर 2023 संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला संध्याकाळपर्यंत व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे दिलेल्या नंबरवरती. पुन्हा एकदा सांगतो, 5 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह लिहून त्याचं वाचन करायचं आहे, तो पण भाग आपल्याला पाठवायचा आहे व्हॉट्सअपवर. त्यानंतर 5 इंग्रजी स्पेलिंगा आणि आपलं जे आर्टिकलची आपण सुरुवात केलेली आहे तर त्या आर्टिकलचा भागसुद्धा आपल्याला लिहून पाठवायचा आहे. तर एवढा अभ्यास आपण लवकरात लवकर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर संध्याकाळपर्यंत पाठवायचा आहे. आणि उद्याच्या तासाला आपण दुसऱ्या स्पेलिंग, दुसरे 5 इंग्रजी वाक्य आणि आर्टिकलचा उरलेला भाग आपण कवर करणार आहोत. तर चला विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी आपल्या व्हॉट्सअपवरती अभ्यास पाठवा. धन्यवाद.